नमस्कार, मैं तस्कर नेवान, टीएमडी न्यूज में आपका स्वागत है। नागपुर में वृद्धा आदिवासी मानव समाज ने अपने हक के लिए आगे आया है। समाज जनों से कलेक्टर कार्यालय पर अवैध रूप से जारी जाति प्रमाण पत्र कोर्ट के आदेश के अनुसार वैध करने के बाद वितरित करने की मांग को लेकर मार्च निकाला, लेकिन प्रदर्शनकारियों ने संविधान चौक में पुलिस कर्मियों ने रोक दिया है। थोड़ी हुज्जत होने के बाद प्रदर्शनकारी वहीं पे धरने पर बैठ गए। आमची मागणी अशी आहे की न्यायालयाने जे वेळोवेळी आदेश पारित केलेले आहे, हा आदेश या प्रकारचा आहे की माणा ही अनुसूचित जमातीमध्ये असूनही त्यांना जात वैधता प्रमाणपत्र दिल्या जात नाही, बुद्धिपुरस्पर इनव्हॅलिड केल्या जातात। आणि त्या मागणीसाठी या मागील 2013 पासून आमचा लढा आहे, त्याच्याकरता आम्ही जनहित याचिका दाखल केली आणि जनहित याचिकेच्या आदेशानुसार माननीय न्यायालयाने या अधिकाऱ्यांना दंडात्मक कारवाई केली। प्रत्येकांना 1-1 लाख रुपया दंड ठोठावला, तरी हे अधिकारी ते अंमलबजावणी कायद्यानुसार करायला पाहिजे ते करीत नाही, म्हणून त्यासाठी आमचा सर्व माणा समाज, विशेषतः जे इथली स्क्रुटिनी कमिटी आहे, जात पडताळणी समिती नागपूरची, त्यांच्या अंतर्गत नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया हे जिल्हे येतात, ह्या सर्व जिल्ह्यातले कार्यकर्ते इथे त्या मागणीसाठी इथे आले। तुम्ही कुठून आलाय? मी नागपूरचा आहे। नागपूरचा आहे। भारत सरकार होत नाही, भारत सरकार होत नाही। तर तुमची काय मागणी आहे? आम्ही तेच मागणी, आमची मागणी ही आहे की काय जो न्यायालयाने आदेश पारित केलेला आहे त्या कायद्या त्यानुसार यांनी जे कारवाई यापूर्वी केलेली आहे ती कारवाई 4 प्रकारची आहे। नंबर 1, इनव्हॅलिड केलेले जे प्रकरणं आहेत ती प्रकरणं मागे घेऊन त्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे। तुम्हाला मिळालं नाही? नाही, मला मिळालं। आमचे बरेचसे समाजाच्या वंचित लोकांना मिळायचे, वंचित लोकांना, त्यांच्यासाठी लढाई आहे। अच्छा, दुसरा मुद्दा, त्यांनी 5-6 वर्ष आपल्याकडे प्रकरण तसेच पेंडिंग ठेवले आणि खारिज करून त्यांना परत केले की तुम्हाला आता गरज नाही। हेतू परस्पर जे बुद्धिपुरस्पर त्यांनी परत केले, जेव्हा ते शिकत होते इंजिनिअरिंगला, आता बीई झालेले आहे, ते म्हणतात तुमचं शिक्षण पूर्ण झालं, तुम्हाला गरज नाही, आणि असे जे खारिज केलेले आहे ते प्रकरण त्यांनी वापस घ्यावे ही आमची मागणी आहे। आणि त्यांना जात वैधता प्रमाणपत्र नियमाप्रमाणे जे पसते तरी त्याची कारवाई करावी। आता सरकारचे 8 महिने शिल्लक राहिलेले आहेत, काय तुम्हाला वाटतं सरकार न्याय करेल तुमच्यासोबत? प्रश्न कसा आहे साहेब, जो कुठला सरकार आहे ते महत्वाचं नाही, ही आमची न्यायाची लढाई आणि न्यायाची लढाई आम्ही 5 वर्षांहून पाहत आहोत। त्यांनी जर नाही केलं पण याचा अर्थ असा नाही की जे विरोधात आहेत म्हणून त्यांना आम्ही मदत करणार नाही। नाही, मला सांगा, जर समजा या सरकारने तुमची अवेलना नाही ऐकली तर तुमची स्टेप काय राहणार पुढची? आमची स्टेप ऑलरेडी, आम्ही काही अशा वंचित जाती आहेत या विदर्भातल्या, आमची विदर्भाची ती एक मागणी आहे, कारण आम्हाला विदर्भाशिवाय दुसरे सर्व वंचित ठेवत आहेत, म्हणून आमची जी शक्ती फक्त विदर्भात आहे ती 5 जिल्ह्यात, म्हणून आमची ही लढाई विदर्भ राज्य झालं पाहिजे ही आमची एक मागणी आहे। नंबर 2, इथे जे आमच्या सारखेच काही जमाती आहे, धिवर समाज आहे, कोळी समाज आहे विदर्भात, पूर्व विदर्भातला धनगर समाज आहे, गोवारी समाज आहे, हे आम्ही एकत्र येऊन आमचा राजकीय पक्ष निर्माण करण्याचा आमचा हेतू आहे, आमची शक्ती, कारण आम्ही आतापर्यंत सर्वांचे थैले धरण्यात आमचे दिवस गेले, आता आम्ही ते थैले धरणार नाही। आमची ही लढाई आता स्वाभिमानाची राहणार आहे, आमच्या अस्तित्वाची राहणार आहे, आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व एकत्र या राजकीय आमची या याच्यामध्ये, मग पक्ष असो का संघटन असो, आम्ही एकत्र येणार। 2019 कोणाला निवडून देणार तुम्ही? आम्ही स्वतः उभे राहणार, कोणत्या, कारण सर्वांनीच आम्हाला रडवलं,
एवढे वर्ष आम्हाला या सर्वांनीच रडवलं, आता आमचे दिवस आहेत त्यांना रडवायचे।